तमाम शेतकरी बांधवांना मी विनंती आवाहन करतो मालेगाव तालुक्यापासून तर संपूर्ण महाराष्ट्राच्या साठी येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लागणारी सर्व बियाणे खते यांचा मुबलक साठा आपण प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा जेवढे काही बियाणे लागणार आहेत जेवढी खतं आपल्याला लागणार आहेत तेवढी उपलब्ध देण्यात आलेली आहेत आणि म्हणून आपण कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. मालेगाव शहरातली सर्व दुकानं उघडी आहेत ग्रामीण भागातली ही दुकानं उघडी आहेत. शहरामध्ये जरी कोणाला बियाणं किंवा खतं घेण्याच्यासाठी शेतकरी बांधवांना यायचं असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. जर येत असताना आपल्याला कोणी अडवलं तर त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही बियाणे घेण्याच्यासाठी शहरामध्ये आलेले आहेत खतं घेण्याच्यासाठी शहरामध्ये आलेले आहेत असं स्पष्टपणे सांगा. आणि याच्या उपरही जर तुम्हाला कोणी अडवलंच तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही थेट फोन करा मी स्वतः तिथं येईन. पोलीस विभागालाही सूचित करण्यात आलेलं आहे की जर कोण शेतकरी बांधव बियाणे खते घेण्याच्यासाठी येत असतील तर त्यांना येऊ द्यावं. ही सर्व दुकानं उघडी आहेत. एवढंच नाही तर शेतीशी संबंधित असलेले मग ट्रॅक्टरला डिझेलचा विषय असेल ट्रॅक्टर दुरुस्तीचा विषय असेल तरी ही सर्व मुभा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून कृपा करून कुठल्याही खोट्या अफवांना आपण बळी पडू नका. येणारा खरीप हंगाम पाऊस चांगला दाखवतो आहे आणि म्हणून या खरीप हंगामाची आपण आधीपासूनच नीटनेटकी व्यवस्था त्या ठिकाणी करून घ्या. याच्या उपरही जर आपल्याला खतं बियाणं उपलब्ध झाली नाही तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधा. त्याच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्याला बियाणं आणि खते त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील. मी येणाऱ्या खरीप हंगामाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.